नमस्कार मैत्रिणींनो मी सुगरान यू केच किचन अँड ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण अशा एका व्रताची माहिती घेणार आहोत की जे घरातील प्रत्येक स्त्रीने करायलाच हवं तर आज आपण सत्यनारायणाची तुम्हाला कळलंच असेल आपण सत्यनारायणाची पूजा करतो आहे पण हे सत्यनारायण जसं लग्नानंतर पूजा घालतात किंवा गणपतीला घालतात किंवा आपल्या घरात नेहमी आपण करत असतो सत्यनारायण तर त्याप्रमाणे हा नाही आहे तर हे आपलं दर पौर्णिमेचं सत्यनारायणाचं व्रत आहे आणि ह्याची मांडणी आणि त्या पूजेची मांडणी यामध्ये भरपूर फरक असतो हे घरातील स्त्रीने करायचं व्रत आहे तर मी तुम्हाला पूर्ण पूर्ण मांडणीसहित सगळं दाखवते तर आपल्याला पहिल्यांदा चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती तुमच्याकडे जे काही कापड असेल पांढरं असेल तर उत्तमच नसेल तर लाल किंवा पिवळंही तुम्ही वस्त्र घालू शकता त्याच्यावरती त्यानंतर तुम्हाला एक सत्यनारायणाचा फोटो त्याला हार वगैरे घालून तुम्हाला इथे स्थानापन्न करायचं आहे मी तुम्हाला दाखवते एक मिनिट खरं तर मी पूजा करून घेतलेली आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवते ही सगळी मांडणी आणि ह्या व्रताची माहिती मी तुम्हाला सांगते आ, हे व्रत करताना शांत शांतचित्त असावं लागतं म्हणून मी आधीच पूजा करून घेतली आहे आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवला आहे तर मला असं वाटतं की माझ्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी हे व्रत करावं आणि सगळ्यांना ह्या व्रताची अनुभ अनुभूती नक्की येईल हे नक्की सत्यनारायण महाराज तुम्हाला पावतील तर हे व्रत आहे सत्यनारायणाचं सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णूजी यांचं आणि भगवान विष्णूची जिथे पूजा होते तिथे लक्ष्मी आपोआपच येते तर हे व्रत लक्ष्मीप्राप्तीसाठीचा एक खूप बहुमूल्य असा म्हणावा लागेल उपाय आहे तर स्त्रियांचं सौभाग्य अखंड राहतं पुरुषांची लक्ष... हातातली लक्ष्मी टिकून राहते आपल्या घरात भरपूर लक्ष्मी आहे असं आपण सगळ्यांनी समजायचं असतं ती लक्ष्मी घरात टिकून राहावी तिची अवलक्ष्मी होऊ नये असं नाही की हे तुम्हाला पैसे पाहिजेत किंवा पैशासाठी धनप्राप्तीसाठी असं काही नाही आहे फक्त घरातली लक्ष्मी घरामध्ये टिकून राहावी त्यासाठी हे व्रत आहे काहींचा गैरसमज असतो की बाबा नाही हे लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणजे आहे तसं काही नाही लक्ष्मीप्राप्तीसाठी तर आहेच पण घरातली लक्ष्मी जी आहे ती टिकून राहावी आणि घरातल्या लक्ष्मीनेच ही पूजा करावी त्यामुळे हे व्रत दर पौर्णिमेला दर महिन्याच्या पौर्णिमेला हे घरातील स्त्रियांनी करावं तर ह्यासाठी भ्रमणाची गरज नाही आहे यासाठी तुम्हाला जोडीने बसायची ही गरज नाही आहे तुम्ही एकटीने हे व्रत करायचं आहे तर त्यासाठी मांडणी आपण बघूया सत्यनारायणांचा आपण फोटो ठेवून घेतला त्याला हार वगैरे घातला त्यानंतर इथे आपण एक पाव एक किलो पाव किलो गहू असे घेऊ आणि मधोमध त्याची रास करूया त्यावरती आपण एक भरलेला कलश ठेवायचा आहे त्या कलशामध्ये आपण पैसा दुर्वा सुपारी असं आणि तुळशीचं एक पान हे घालून आपण कलश तिथे स्थान स्थापन केलं आहे त्यावरती मी आंब्याचा ढाळा ठेवला आहे आणि आंब्याच्या ढाळ्यावरती मी तामण ठेवलं आहे तर त्या तामणामध्ये तुम्हाला भरपूर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळामध्ये आपला बाळकृष्ण विराजमान करायचा आहे त्याची स्थापना करायची आहे त्यानंतर तुम्हाला कलशाच्या समोर म्हणजे इथे आपल्या उजव्या हाताला आणि कलशाच्या डाव्या हाताला पहिल्यांदा गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे नंतर आपल्या कुलदैवतेची आणि तिसऱ्यांदा आपल्या डाव्या हाताला आणि कलश कलशाच्या उजव्या हाताला आपण वरुण देवते वरुण देवतेची स्थापना करणार आहोत तर यामध्ये तीन पानं ठेवायची आहेत विड्याची पानं विड्याची पानं नसतील तुमच्याकडे तर तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरी चालतील हरकत नाही त्याच्यावरती आपल्याला तांदळाची छोटीशी रास करायची आहे आणि त्यावरती आपल्याला ह्या तीन सुपाऱ्या विराजमान करायच्या आहेत तर त्या सुपारीची पूजा कशी करायची हेही मी तुम्हाला सांगते त्याआधी आपल्याला मी तुम्हाला ह्यात केळीच्या खांबांचं सांगते मला केळीचे खांब मिळाले म्हणून मी हे खांब लावलेले आहेत पण गरज नाही आहे की तुम्हाला केळीचे खांबच लावायचे आहेत तुम्हाला इथे आंब्याच्या डहाळ्या मिळाल्या चार तरी तुम्ही चारी बाजूला बांधू शकता म्हणजे हा खर्चिक नाही आहे अजिबात तुम्ही घरातल्या वस्तूतून किंवा समोर एखादं झाड मिळतं आंब्याच्या डहाळ्या मिळतात त्या डहाळ्या चारी बाजूला तुम्ही लावायच्या आहेत आणि त्याच्यावरती हे सगळं तुम्हाला मांडणी करायची आहे तर प्रथम आपण इथे मांडणी करताना मी फळं ठेवली आहेत केळी ठेवली आहेत आणि ह्या बाजूला मी पूजा झाल्यानंतर तीर्थप्रसाद आणि तीर्थ आणि प्रसाद असं दोन्हीही अर्पण केलेलं आहे तर ह्या सुपाऱ्या ज्या आहेत तर, तर पहिली ही गणपती बाप्पाच्या नावाने आपण गणपतीची मूर्ती म्हणून त्याची स्थापना करायची आहे त्या तांदळाच्या राशीवरती ती सुपारी ठेवायची त्यावरती हळदी कुंकू व्हायचं दुर्वा व्हायच्या फुल व्हायचं आणि म्हणायचं ओम गण गन, गणपतेय नमः गणपती बाप्पा मी तुला गंध अक्षदा धूप दीप नैवेद्य दाखवत आहे तर तू त्याचा स्वीकार करावास आणि मग तुम्ही अगरबत्तीने आणि दिव्याने गणपती बाप्पाला धूप आणि दीप दाखवायचा आहे त्यानंतर दुसरी सुपारी जी आहे ती आहे वरु कुलदेवतेची तर कुलदेवतेचं आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि त्या कुलदेवतेचं नाव घेऊन कु हे देवी मी तुला गंध धूप दीप अक्षदा सगळं वाहून नैवेद्य दाखवत आहे त्याचा तू स्वीकार करावास नंतर तिसरी सुपारी जी आहे ती आपण वरुण देवतेच्या नावाने ठेवली आहे तर सेम यालाही तसंच म्हणायचं आहे फक्त नैवेद्य दाखवताना एक तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचं आता गणपती बाप्पाला आपण नैवेद्य दाखवताना यामध्ये तुळशीपत्र नाही ठेवलेलं कारण गणपती बाप्पाला आपण तुळस अर्पण करत नाही त्यामुळे तो नैवेद्य मी फक्त तसाच ठेवला आहे खाली आपलं एक तुम्ही भरीव चौकोन किंवा मग स्वस्तिक काढून त्यावरती नैवेद्य अर्पण करायचा फक्त नैवेद्य अर्पण करताना तुम्ही गायत्री मंत्राचं पठण करायचे ओम भूर्भुअस्व तत्स्य वितुर वरेज्ञम भरगो देवस्य धीमही धिओ योनो प्रचोदया हे गायत्री मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे हे तिन्ही नैवेद्य अर्पण करताना त्यानंतर तुम्ही हां सगळ्यात महत्त्वाचं माझं सांगायचं राहिलं की जेव्हा तुम्ही ही मांडणी करता तर त्याआधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे तो दिवा लावून तुम्ही थोडंसं एका बाजूला ठेवा आणि तुम्ही तुमची सगळी मांडणी करून घ्या कुठलीही पूजा करताना कुठलंही अनुष्ठान करताना आपण एक लक्षात ठेवायचं की सगळ्यात आधी आपण दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतरच आपण सगळी मांडणी करायची आहे त्याशिवाय कुठलीही मांडणी करायची नाही तर मी तुम्हाला ही थोडक्यात माहिती सांगितली आहे आणि चौरंगाच्या बाजूने आपल्याला रांगोळी काढायची आहे तुम्ही कशीही काढू शकता तुमच्या पद्धतीने फक्त ती रांगोळी आणि त्यावर गुलाल असला पाहिजे रांगोळीबरोबर गुलालाचं महत्त्व आहे त्यानंतर आपण पूजा व पूजा झाल्यानंतर ह्याची ओटी भरायची आहे ती मी सांगते तुम्हाला नंतर त्याआधी आपल्याला सत्यनारायण महाराजांचं पठण करायचं आहे तर हे सत्यनारायणाचं पूजा कथाचं एक पुस्तक आहे पूजा कथा आहे तर यामध्ये आपल्याला पाच अध्याय दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजेची तयारी वगैरे दिली आहे पण आपली तयारी तशी नसते ह्या पूजेची तयारी वेगळी असते त्यामुळे तुम्हाला मी आधी जे सांगितलं आहे ते सगळं करायचं आहे ह्याच्यामध्ये जी तयारी आहे ती तुम्ही घरात नेहमी करता सत्यनारायण त्याची आहे तर तुम्हाला इथे सगळं अक्षदा वगैरे सगळं घेऊन ठेवायचं आहे त्यानंतर सगळं आपल्याला हे पाच ह्याच्यामध्ये पाच अध्याय आहेत ते पाच अध्याय झाल्यानंतर तुम्हाला इथे लक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे कारण आपण हे लक्ष्मीसाठी करतो आहे त्यामुळे तुम्हाला जिथे लक्ष्मी तिथे नारायण जिथे नारायण तिथे लक्ष्मी त्यामुळे इथे लक्ष्मी असणारच त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीला स्मरण करून लक्ष्मीची ओटी भरायची आहे तुम्हाला इथे तीर्थ आणि प्रसादाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि वाटीभरच असा प्रसाद ठेवा प्रसाद हा प्रसादासारखाच खा पण जो वाटीवर प्रसाद तुम्ही ठेवला आहे तो फक्त तुम्ही घरातल्यांनीच खायचा आहे घरातले म्हणजे तुमच्या घरातले बाकीचे कोणी नाही फक्त तुम्ही तुमचा नवरा किंवा आणि मुलं बस बाकी तुमचं म्हणजे घरातलं कोण भाऊ बहीण दीर जाऊ सासू सासरे कोणालाही द्यायचं नाही आहे हा फक्त प्रसाद तुम्हीच खायचा आहे त्यानंतर तुम्ही जो एक्स्ट्रा बनवलेला आहे तो तुम्ही त्यांना देऊ शकता पण तुम्ही इथे ठेवलेला जो आहे तो फक्त तुम्हीच खायचा आहे अजून काय राहिलं तुम्हाला सांगायचं हां तर हा लक्ष्मी प्राप्तीचा जो उपाय आहे तर हा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करायचा आहे आपल्याला आणि ती पौर्णिमा आता ही पौष पौर्णिमा मोठी पौर्णिमा होती त्यानंतर आता पुढची पौर्णिमा येईल ती माघ पौर्णिमा असेल तर तुम्ही माघ पौर्णिमेला नक्की सुरुवात करा आणि माझी तुम्हाला सगळ्यांना खरंच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी हे व्रत करावं सगळ्यांच्या घरी धन धान्य सगळं सौख्य लाभावं आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आता आपल्याला दर महिन्याला ही पूजा करायची आहे तर ते ते हे धान्य तुम्ही काय करणार ते पुढच्या पूजेला हे नाही ठेवायचं आहे पुढच्या पूजेला तुम्ही दुसरं घ्यायचं आहे तर ह्याचा तुम्ही भात करून खा आणि हे तुम्ही तुमच्या गव्हाबरोबर दळून घ्या ठीक आहे आणि प्रसाद पण तुम्ही खायचा आहे राहिलं ह्या तीन आ, देवता तर ह्या ह्या सुपाऱ्या तुम्ही एखाद्या छोट्याशा पिशवीत किंवा पुडीमध्ये बांधून ठेवा पण प्रत्येकावर गणपती बाप्पा कुलदेवता आणि वरुण देवता अशी नावं लिहून ठेवून द्या कारण मग परत ते मिक्स व्हायला नको आणि गडबड व्हायला नको आणखी काय राहिलं तुम्हाला सांगायचं हां ही पूजा केव्हा करायची तर आपण सत्यनारायण शक्यतो सकाळच्या वेळेला करतो ब्राह्मण आपल्याकडे सकाळी सकाळी येतात आपण ती पूजा करतो असं नसतं तर ही सत्यनारायणची पूजा तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे ज्यावेळी गाई शेतातून परत येतात गाई जेव्हा सकाळी चरायला जातात त्या जेव्हा संध्याकाळच्या वेळेला परत येतात जो प्रदोष असतो म्हणजे पौर्णिमा एक उगवती आणि एक मावळती अशी असते जर जी पौर्णिमा सूर्य बघते त्या पौर्णिमेला नाही तर जी पौर्णिमा मावळती असते संध्याकाळी म्हणजे दुपारी चालू होते वगैरे तर त्या संध्याकाळी किंवा मग रात्री चालू झाली तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असं तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला पौर्णिमा संपताना नाही तर भर पौर्णिमेच्या मध्यानावरती ही पूजा करायची आहे पण शक्यतो ही संध्याकाळची करायची आहे ज्यावेळी गाई शेतातून परत येतात त्यावेळेला ही पूजा करायची असते आणि हो आ, ही पूजा झाल्यानंतर रात्री रात्रभर तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला याची उत्तर पूजा करायची आहे तर उत्तर पूजा कशी करायची काय करायची ते तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तांदूळ हाता घे हातामध्ये घेऊन कोणता मंत्र म्हणायचा आणि ती कशी करायची उत्तर पूजा त्यानंतर काय करायचं हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसेल आणि हे पाचीच्या पाची अध्याय तुम्ही स्वतः वाचायचे यासाठी भ्रमणाची गरज नाही यासाठी जोडीने बसायची गरज नाही तुमच्या मित्र घरात नसतील तरी चालेल तुम्ही एकटे असता दिवसभर तेव्हा तुम्ही केली तरी चालेल सगळ्या परंतु आरती करताना तुम्ही सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर आरती करा आधी गणपती बाप्पाची आरती करा त्यानंतर तुम्ही सत्यनारायण देवाची आरती करा आणि सगळ्यांनी एकत्र भोजन करा आणि मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते हे व्रत खूप महिला करत असतील पण ते अगदी चोरी छुपके असं आम आम्ही करतो आहे मग आमचं प याचं फळ दुसऱ्यांना जाईल तर मग हे कोणाला सांगायचं नाही वगैरे असं काही असं काहीही नसतं ह्याचं फळ तुम्ही मनापासून पूजा केली तर तुम्हाला ते मिळतं आणि हे कोणाला सांगितलं तर उलट त्याचं फळ वाढत जातं त्यामुळे तुम्ही ते काही मनात आणत जाऊ नका की बाबा मी आता कोणाला तरी सांगितलं आहे हे माझं व्रत तर मग मला ते फळ मिळणार नाही असं काही नसतं उलट तुम्हाला ज्या माणसाला तुमच्या ह्या व्रतामुळे थोडा जरी फायदा झाला त्या माणसाच्या मनात जरी आलं की बाबा ह्या व्यक्तीमुळे मला ह्या व्रताचा फायदा झाला आहे तर उलट त्याचं थोडंसं का होणं होईना पुण्य ते, हो ते तुम्हाला मिळेल त्यामुळे हे चोरून वगैरे करण्याचं व्रत नसतं हेच काही कुठलंच व्रत चोरून करण्याचं नसतं किंवा कोणाला न सांगण्याचं नसतं उलट करताय तर सगळ्यांना सांगा तोंडी सांगा की बाबा हे हे असं असं आहे तुम्ही करा किंवा माझा हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवला तरी चालेल काही अडचण चा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देणारच आहे तुम्ही त्याच्यावरती कॉल केलात तरी चालेल मला व्हॉट्सअप केलं तरी चालेल आणि माझी सगळ्यांना ताई माई अक्का सगळ्यांना माझी अगदी कळकळीची कल विनंती आहे की सगळ्यांनी हे व्रत अगदी मनोभावे करा तुम्हाला नव्याण्णव टक्के हा फरक दिसेलच एक टक्का मी राखून ठेवते तर नव्याण्णव टक्के तुम्हाला नक्की फरक दिसेल आणि जेव्हा तुम्हाला फरक पडेल त्यावेळेस माझं नाव नक्की घ्या म्हणजे दुआओ मी याद रखना सॉरी माझं हे सांगायचं राहिलं की जेव्हा आपण एखादं व्रत करतो तर त्यासाठी आधी आपल्याला संकल्प करावा लागतो आणि त्यासाठी आपण इथे मी आ, अकरा पौर्णिमेचा संकल्प केलेला आहे ह्याप्रमाणे तुम्ही अकरा एकवीस किंवा एक्कावन्न कितीही पौर्णिमेंचा संकल्प करू शकता आणि सत्यनारायणाला सांगू शकता की बाबा मी एवढ्या सत्यनारायण महाराजा मी एवढ्या पौर्णिमेचा संकल्प केला आहे आणि दर पौर्णिमेला तू माझ्याकडून अशी सेवा करून घे बोला सत्यनारायण महाराज की जय